दुःख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी लक्ष्मीला मोरपीस देते आणि त्यामुळे लक्ष्मी खूप खुश होते ती गौरीला सांगते की बाबा मला नेहमी म्हणायचा की जर तुला आईची आठवण आली तर तू या मोरपिसासोबत बोल तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि ते ऐकून गौरीचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि ती रडतच लक्ष्मीला मिठी मारते आणि त्यानंतर ती शालिनीचे सुद्धा आभार मानते आणि तिलाही मिठी मारते तर सर्वजण त्या दोघींसाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग त्यानंतर गौरी शालिनीने दिलेली ती फोटो फ्रेम आणि लक्ष्मीची खेळणी घेऊन तिच्या रूममध्ये जाते त्या दोन्ही गोष्टींकडे बघून ती खूप रडत असते आणि त्याचवेळी जयदीप तिथे येतो आणि तो गौरीला शांत करतो तर गौरी म्हणत असते की मला माझ्या लक्ष्मीला चालायला शिकवायचं होतं बोलायला शिकवायचं होतं तिचे खूप लाड करायचे होते आणि हे सगळं काही माझ्या समोर होतं मात्र एखाद्या स्वप्नाप्रमाणे ते सगळं माझ्यापासून दूर निघून गेलं आणि मी एकटी पडले पण आज शालिनी वहिनींमुळे मला ते अनुभवता आलं माझ्या दुःखावर कोणीतरी फुंकर घातल्यासारखं झालं आणि गौरीचं ते बोलणं ऐकून जयदीपला वाईट वाटतं तो गौरीची माफी मागत म्हणतो की खरं तर चूक माझी आहे मी तुला लक्ष्मीपासून सहा वर्ष दूर ठेवलं एका मुलीला तिच्या आईपासून दूर करून मी खूप मोठं पाप केलं आणि त्यावर गौरी म्हणते की हो जयदीप ते एक पापच होतं तू कोणता तरी संशय घेऊन रागाच्या भरात लक्ष्मीला घेऊन हे घर सोडून गेला माझा थोडाही विचार केला नाही एकदाही माझ्याशी बोलला नाही आणि त्यावर जयदीप खाली मान घालून म्हणतो की हो गौरी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली मी त्यावेळी असं वागायला नको होतं पण आता तू काही काळजी करू नको आता माझे जेवढे श्वास उरले आहेत ना तेवढे सगळे मी तुझ्यासोबतच घेईल माझा शेवटचा श्वासही तुझ्याच सोबत असेल मात्र ते ऐकून गौरी म्हणते की नाही जयदीप तुझ्या आधी मी शेवटचा श्वास घेणार आहे तुझ्या आधी मी मरणार आहे मात्र जयदीप म्हणतो की गौरी आपण हे सगळं का बोलतोय कारण आपल्याला अजून खूप वर्ष जगायचं आहे आणि त्यावर गौरीसुद्धा हो म्हणते आणि मग ते दोघेजण लक्ष्मीची खेळणी बघत बसतात जयदीप म्हणत असतो की शालिनी वहिनींची तर कमालच आहे त्यांना ही सगळी खेळणी कुठे सापडली काय माहीत मला तर आता आठवतही नाही तर गौरी म्हणते खरंच पण शालिनी वहिनींनी आज जे काही केलं आहे ना त्यामुळे आता त्यांच्यावर संशय घेताना मला दहा वेळा विचार करावा लागणार आहे आणि गौरीचं ते बोलणं ऐकून जयदीप मनाशी म्हणतो की शालिनी वहिनींनी तुला इमोशनल केलं असेल पण मी इतक्या सहजासहजी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही मला त्यांच्यावर लक्ष ठेवावंच लागेल तर दुसरीकडे शालिनी हसतच स्वतःशी म्हणत असते की आज गौरीने चक्क मला मिठी मारली आणि मला म्हणाली की शालिनी वहिनी तुम्ही माझा विश्वास जिंकला पण याआधी तर ती म्हणत होती की तुम्ही काही करा पण मी तुमच्यावर विश्वास कधीच ठेवणार नाही पण आज तिने सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला पण या गौरीचा विश्वास जिंकणं खूप अवघड काम होतं पण जी अशक्य गोष्ट ही शक्य करते तिला शालिनी म्हणतात आणि मग ती स्वतःशीच हसत राहते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माई सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतात सगळ्यांच्या नंतर शालिनी तिथे येते आणि माईंना काय झालं आहे ते विचारते तर माई म्हणतात की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता शालिनी खूप बदलली आहे तिचं वागणं बोलणं चालणं सगळंच बदललं आहे तिने या घरावर आणि माझ्या जयदीप गौरीवर आलेली अनेक संकट परतून लावली आहेत तिच्यामुळे या घरात सुखाचे दिवस आले आहेत पण जरी हे सगळं खरं असलं तरी एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की ती शालिनी आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो शालिनीसुद्धा घाबरते तर माई म्हणतात की जर मी ही गोष्ट विसरले तर आंबाबाईसुद्धा मला कधी माफ करणार नाही कारण ही शालिनी मल्हार शिरके पाटील आहे या घरची थोरली सून आणि एक थोरली सून म्हणून तिला तिचे सगळे मान सन्मान मिळायलाच हवे आणि ते ऐकून शालिनीला तर धक्काच बसतो तर माई तिला म्हणतात की शालिनी तू या घरची थोरली सून आहे आणि आता तुझ्यात जे बदल झाले आहेत त्यामुळे मी तुला थोरल्या सुनेचा मान पुन्हा देत आहे आणि मग ती गौरीला समोर ठेवलेलं एक ताट आणायला सांगते त्यानंतर गौरी त्या ताटावरील कापड बाजूला काढते तर त्यामध्ये महागड्या साड्या दाग दागिने असतात आणि ते बघून शालिनीला धक्काच बसतो तर गौरी ते सगळं शालिनीकडे देत म्हणते की वहिनी हा तुमचा मान आहे हे तुमच्याकडेच ठेवा आणि ते ऐकून उदय आणि देवकी तर एकमेकांकडे पाहतच राहतात मात्र शालिनी नाटक करत म्हणते की माई मला हे सगळं नको आहे मला आता या दागदागिन्यांचा महागड्या साड्यांचा मोह नाही आहे मात्र माई म्हणतात की तुला मोह नाही हे जरी खरं असलं तरी हा तुझा मान आहे तर गौरीसुद्धा म्हणते की वहिनी तुम्हाला मोह नाही आहे ना मग हे सगळं घातलं काय किंवा न घातलं काय काय फरक पडतो पण आमच्यासाठी तुम्हाला हे सगळं घालावंच लागेल कारण तुम्ही शिरके पाटलांच्या थोरल्या सुनबाई आहात आणि मग जाने, ते सगळं काही स्वीकारते त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात देवकी मात्र रागतच शालिनीकडे बघत असते आणि मग त्यानंतर माई शालिनीला सांगतात की तुम्ही आता छान तयार होऊन या त्यामुळे शालिनी तिच्या रूममध्ये जाते तर माई गौरीला म्हणत असतात की शालिनीमध्ये बदल तर झाला आहे पण तिच्यातील ती या बदलावर विश्वास ठेवून तू तिला स्वीकारलं हा तुझ्यातील खूप मोठा बदल आहे आणि त्यावर गौरी म्हणते की विश्वास तर ठेवावाच लागणार होता कारण मी शालिनी वहिनींच्या इतक्या परीक्षा घेतल्या आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये शालिनी वहिनी पास झाल्या आणि त्यावर माईसुद्धा हसून हो म्हणतात आणि त्या गौरीला सांगतात की जर तू डोळे झाकून शालिनीवर विश्वास ठेवला असता तर ते मलाच आवडलं नसतं तू तिची ताऊन सुलाकून परीक्षा घेतली हे बरंच केलं त्यावर गौरी माईंची सुद्धा हात जोडून माफी मागते तर माई म्हणतात अगं तू माझी लेख आहेस माझ्याशी भांडण्याचा तर तुझा अधिकारच आहे आणि मग त्या गौरीला प्रेमाने मिठी मारतात त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात देवकी मात्र रागातच त्यांच्याकडे बघत असते तर दुसरीकडे शालिनी नवीन साडी आणि दागदागिने घालून छान तयार झालेली असते ती हसतच स्वतःशी म्हणत असते की आज हे दागदागिने परत मिळाल्याचा मला जितका आनंद झाला आहे तितका कधीच झाला नव्हता आणि या आनंदासाठीच तर मी यांचा त्याग केला होता जर हे दागदागिने माझ्याकडेच असते तर मला इतका आनंद झाला नसता आणि त्यानंतर ती हसतच म्हणते की आता ही शालिनी परत गृहप्रवेश करून शिर्के पाटलांच्या वाड्यात येणार आणि त्यानंतर ती बुद्धिबाळातील राणीची सोंगटी घेऊन म्हणते की या घरातील राणी ती गौरी आहे ना पण आता तिला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि मग ती हसतच बाहेर जाते त्यानंतर गौरी मल्हार आणि शालिनीचं औक्षण करते तर माई माप घेऊन येतात आणि ते बघून शालिनी नाटक करत म्हणते की या सगळ्याची काय गरज होती मात्र गौरी म्हणते की गरज होती वहिनी आता तुम्ही हे माप ओलांडून आतमध्ये या मात्र त्यावेळी माई म्हणते की आतमध्ये येण्याच्या आधी तुम्हाला दोघांनाही उखाना घ्यावा लागेल तर मल्हार पटकन उखाणा घेतो त्यामुळे सर्वजण हसत असतात त्यानंतर शालिनी सुद्धा उखाणा घेते आणि त्यानंतर ती माप ओलांडणार इतक्यात देवकी म्हणते की थांबा त्यामुळे सर्वजण तिला काय झालं ते विचारतात तर देवकी म्हणते हे कुंकवाचं पाणी तर राहिलंच ना त्यावर माई म्हणतात अरे हो आणि मग त्या शालिनीला सांगतात कि तु चा आनी की तू लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येत आहेस ना आणि त्यानंतर देवकी ते कुंकवाच्या पाण्याचं ताट घेऊन समोर जाते मात्र ती मुद्दाम खाली पाडते त्यामुळे मापसुद्धा खाली पडते आणि तो प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तर देवकी मुद्दाम म्हणत असते अरे तर अपशकून झाला त्यामुळे शालिनी तिच्यावर खूप चिडते मात्र तरीही ती शांत राहते आणि त्यानंतर अम्मा पुन्हा हो ते माप भरून ठेवते आणि मग शालिनी माप ओलांडून घरामध्ये गृहप्रवेश करते मात्र ती हसतच मनाशी म्हणत असते की त्या कुंकवाच्या पाण्याप्रमाणेच या घरातही आता रक्ताचे पाठ वाहणार आहेत तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जयदीप आणि गौरी जंगलामध्ये त्रिशूळ शोधण्यासाठी जातात मात्र तिथे काही बायका त्यांना अडवतात आणि सांगतात की हे त्रिशूळ शोधताना तुमचा मृत्यू होणार आहे त्यामुळे ते दोघेही घाबरतात तर दुसरीकडे शालिनी शिरके पाटलांचा घात कसा करायचा याचं प्लॅनिंग करत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा